कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांचा पिकअप टेम्पो पोलिसांनी पकडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 18 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान कत्तलीला कोंबून नेत असलेल्या जनावरांचा टेम्पो वणी पोलिसांनी पकडला असून टेम्पो चालक व त्याच्या जोडीदाराला पोलिसांनी अटक केली। तसेच टेम्पोतील जनावरांना श्रीकृष्ण गोशाळेत सोडण्यात आले आहे। घडलेला प्रकार असा की दिनांक 18 जूनच्या पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास वणी के आरटी कला व वाणिज्य विद्यालयाजवळ वणी सापुतारा महामार्गावर वणीच्या दिशेने येणारी पिकअप गाडी नंबर MS05R5267 या ठिकाणी नाकाबंदीवर असलेले पोलीस हवालदार अंबादास गायकवाड व पोलीस कर्मचारी कुणाल मराठे यांनी ही गाडी अडवून गाडीमध्ये काय आहे याची तपासणी केली। सुरुवातीला गाडी चालक व त्याचा जोरदार यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, सहकार्य करीत नव्हते। तेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच पिकअप या गाडीमध्ये जनावरे असल्याचे दिसून आले। अक्षरशः या गाडीमध्ये जनावरांचे पाय बांधून कोंबलेले होते। यात 5 गायी व 4 गोरे होते। पोलिसांनी गाडी चालक व गाडी ताब्यात घेण्यात आली। या दोघांना पोलिसांनी अटक केले। यात तौसिफ शेख मुख्तार शेख वय 21 मालेगाव व मोहम्मद तौसिफ शेख सलीम कुरेशी वय 22 दोघेही मालेगाव येथील गुलशन नगरमधील आहेत। त्यांच्याकडून गाडीसहित 5,65,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी चौकशी केली असता काही प्रतिसाद या दोघे संशयित आरोपीकडून मिळाला नाही। ही कुठून आणली, कुठे चालवली काही सांगत नव्हते। पोलिसांनी खाके दाखवताच त्यांनी ही जनावरे सुरगाणा तालुक्यातून आणली आहे। रात्री एका ठिकाणी जंगलात पिकअप उभी करायला सांगितलं। आम्ही त्या ठिकाणी पिकअप लावून निघून गेलो। आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा गाडीमध्ये जनावरे भरलेली होती असे सांगण्यात आले आहे। मालेगाव येथील गाडी मालक सरफराज यांनी सांगितले, पिकअप या गाडीमध्ये जनावरांचे पाय बांधून कोंबलेले होते। पोलिसांनी ही जनावरे वणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत सोडण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी सुरू आहे। याचं मोठं साखळी असल्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग तसेच कळवण उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याचे सपोनी सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत। पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनी सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ही करत आहेत। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी।